हाय फ्रेंड्स, पालघर जिल्हा परिषदेत सहाय्यक शिक्षक पदांच्या 120 जागांसाठी भरती। पालघर जिल्हा परिषद रिक्वायरमेंट 2018। टोटल 120 जागा आहेत। पदांचे नाव: सहाय्यक शिक्षक इंग्रजी 40 जागा, सहाय्यक शिक्षक विज्ञान 40 जागा, सहाय्यक शिक्षक गणित 40 जागा। शैक्षणिक पात्रता आहे: पद क्रमांक 1 साठी 50% गुणांसह BA BEd इंग्रजी, पद क्रमांक 2 साठी 50% गुणांसह BSc BEd विज्ञान, पद क्रमांक 3 साठी 50% गुणांसह BSc BEd गणित। यासाठी फी नाही। अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर। अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2018। जिल्हा परिषद पालघर जाहिरातीविषयी माहिती पाहूया। जिल्हा परिषद पालघर सेस फंड योजना सन 2018-19 अंतर्गत जिल्हा परिषद शाळा संलग्न इयत्ता 9वी व इयत्ता 10वीच्या सुरू करण्यात आलेल्या वर्गावर रिक्त असलेल्या माध्यमिक शिक्षकांची पदे तात्पुरत्या स्वरूपात पुढील कमाल 9 महिन्याच्या कालावधीकरिता एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहेत। जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी दिनांक 19/7/2018 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोस्टाद्वारे किंवा समक्ष शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर येथे अर्ज करावेत। या ठिकाणी तक्ता देण्यात आलेला आहे। यामध्ये पदाचे नाव: सहाय्यक शिक्षक, मासिक एकत्रित मानधन 8000 रुपये आणि शैक्षणिक व्यावसायिक अर्हता आणि पदांची संख्या आपण पाहिल्याप्रमाणे। पुढे आहे काही महत्त्वाच्या सूचना आहेत देण्यात आलेल्या आहेत, त्यामधील काही इम्पॉर्टंट पॉईंट आपण या ठिकाणी पाहूया, बाकीच्या तुम्ही वाचून घ्या। यामध्ये जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना पदवी व BEd असलेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे नियुक्ती देण्यात येईल। नियुक्तीपूर्वी उमेदवारांकडून शासनाकडील विहित नमुन्यात करारनामा करण्यात येईल, लक्षात ठेवा। आणि पुढे आहे पदवी व BEd परीक्षेमध्ये किमान 50% गुण असणे आवश्यक आहे, तसेच गणित, विज्ञान किंवा इंग्रजी हे विषय पदवीस ऐच्छिक असणे आवश्यक आहे। BA BEd इंग्रजी, BSc BEd विज्ञान व BSc BEd गणित या विषयाच्या उमेदवारांनी अर्ज करावेत। पुढे आहे पदवी व BEd परीक्षेतील प्रात्यक्षिक गुण वगळता लेखी गुणांच्या म्हणजे थेरी मार्क टक्केवारीच्या आधारे निवड केली जाईल। बाकीच्या सूचना तुम्ही पाहून घ्या। अजून काही महत्त्वाचे पॉईंट आहेत त्या लक्षात घ्या। सदर अर्जामध्ये सादर केलेली माहिती खोटी असल्यास, तसेच निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही स्वरूपाची शिफारस अथवा दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराला निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल। अर्जाचा नमुना www.zppalghar.in व www.zppalghar.gov.in तसेच जिल्हाधिकारी यांच्या www.palghar.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। विहित नमुन्यात अर्ज न करणाऱ्या व अपुऱ्या कागदपत्रांसह अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी। पुढे आहे वेळापत्रक। यामध्ये बाब आणि कालावधी देण्यात आलेला आहे, ते आता आपण पाहूया। यामध्ये सर्वप्रथम आवेदनपत्र स्वीकारणे, तर त्याचा कालावधी आहे 12/7/18 ते 19/7/18 सायंकाळी 5 वाजेपर्यंत। सेकंड आहे अर्जाची छाननी करणे, यासाठी कालावधी 20/7/18 ते 23/7/18। नेक्स्ट आहे तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे 24/7/18। हरकती मागवणे व स्वीकार करणे 24/7/18 ते 26/7/18 सायंकाळी 5 वाजेपर्यंत। हरकती छाननी करणे व अंतिम यादी तयार करणे 27/7/18 ते 30/7/18। अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे व आदेश वितरित करणे 31/7/18 आणि प्रत्यक्ष दिलेल्या शाळेवर हजर होणे यासाठी कालावधी आहे 1/8/2018। याप्रमाणे हे वेळापत्रक आहे, लक्षपूर्वक पाहून घ्या। शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संलग्न इयत्ता 9वी व इयत्ता 10वीच्या वर्गांसाठी सहाय्यक शिक्षक पदाकरिता अर्ज 2018-2019। विषय BA BEd इंग्रजी, BSc BEd विज्ञान, BSc BEd गणित यांच्यासाठी या ठिकाणी अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे। या अर्जाचा नमुना तुम्ही पाहून घ्या। यामध्ये आपल्याला उमेदवाराचे नाव, सध्याचा पत्ता, कायमचा पत्ता, जन्मतारीख,
तसेच अर्जदाराची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता यामध्ये घालायची आहे, तर ती लक्षपूर्वक या अर्जाचे निरीक्षण करा आणि योग्य त्या पद्धतीने हे अर्ज भरून घ्या आणि दिलेल्या वेळेत सादर करून घ्या. या पदासाठी आपणास शुभेच्छा. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना धन्यवाद. ज्यांनी केलं नाही त्यांनी करून घ्या. थँक्यू.